आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुम्ही थांबा इथं सिस्टर, फास्ट इंजेक्शन, क्विक क्विक इंजेक्शन सिस्टर. पेशंट अनस्टेबल होतोय सिस्टर, क्विक. सिस्टर सिस्टर हात पकडा, सिस्टर हात पकडा ना. वडबोयला बोलवा, पटकन बोलवा. वडबोय लवकर लवकर या, लवकर लवकर. हात पकड, पाय पकड. रिलैक्स. अगदी वेळेवर बोलवलं त्या मुलीनं म्हणून कंट्रोल झाली, नाहीतर काहीही घडू शकलं असत. पेशंटवर 24 तास लक्ष ठेवावं लागेल. सिस्टर तुम्ही इथेच थांबा आता. येस सर. काहीही झालं की लगेच मला कळवा. येस सर. तुझाच अंश आहे ग तिच्यात. तिनं फक्त आपली माणसंच नाही तर जिथं जिथं जाईल त्या माणसांना आपलं सगळं देते. त्याची सगळी दुःख, त्याचा त्रास आपला समजून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या गावाची आशा आहे ग तिच्यावर. विचार कर, जर तिची स्वप्न पूर्ण झाली तर किती लोकांचा फायदा होईल. म्हणून तुला सांगते ग, असं नको करूस. अग ती तुझच काम करायला लागली म्हणून म्हणते तिच जगणं जास्त महत्वाचं आहे माझ्यापेक्षा. तिला कधी सुख मिळालं नाही, तिनं कधी विचार भी केला नाही आजपर्यंत. केवढं मोठं स्वप्न बघितलंय ग तिनं कलेक्ट्रीन होण्याच. विचार कर, जर तिचं स्वप्न पूर्ण झालं किती लोकांचा फायदा होईल. माझ्या सरूला यातून सुखरूप बाहेर काढ, मग मी हसत हसत हे ईश तुझा परसाद समजून पीत आणि तुझ्या पायावर माझे प्राण देईन. पण माझ्या सरूला वाचव. मला मला काय झालं? मालू तो समजेस का बोललो तिकडं? सांग की आम्हाला का टेन्शन देतेस? काय झालंय? हा का मला रडतेस काय? बोल की काहीतरी का जेवटा निघाला होती, बोल ना. आई हो 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 हो, आहो थांबा जरा, प्लीज थांबा प्लीज. मालती काय झालंय? डॉक्टर काही बोलले का? काय झालंय सांग तरी. ते आपले सरूला मग अशी लई त्रास होत होता. मग असे डॉक्टर म्हणले होते जर हे असं काही परत झालं सरीला तर ते वाईट लक्षण असेल म्हणून. वैना आणि नेमकं तीच व्हायला लागलंय ग. हो डॉक्टर, काय झालंय सुंदरीला आमच्या? ह्या भैया बघा, तुम्ही तिला बरं करा. तुम्हाला काय किती पैसे पाहिजे तेवढे सांगा. अहो तिला मन आता फिट येऊन गेली.
गुळका कशाला केला अहो आयसीयू आहे जरा डिसिप्लिन पाळा ना प्लीज डॉक्टर ते सगळं राहू देत तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या तिला फिट्स येत होत्या ना हो हो तिला फिट्स येत होत्या पण ते आता ओके आहे कसं आहे फिट्स येण्याची अनेक कारणं असू शकतात कदाचित तिला जुन्या गोष्टी आठवत असतील तिची मेमरी रिकवर होत असेल ते जे डॅमेज झाले ते सुद्धा रिकवर करत असेल ब्रेन म्हणून सुद्धा होत असेल कदाचित असं ऐकाल काय माझ्या लेकीला लवकरात लवकर बरी कर ग आई हे बघा सगळं व्यवस्थित होईल डॉक्टर तुम्ही प्लीज सांगा ना एकदा प्लीज हे पहा मी खोटी आशा नाही दाखवणार आपले प्रयत्न त्याच दिशेनं चालू आहेत ट्रीटमेंटमुळे त्या पूर्ण बऱ्या होतील याच प्रयत्नात आहोत आम्ही इथं पण तुम्ही प्लीज गुळका नका करू इथं ओके कृष्ण एक काम कर ना तू सगळ्यांना बाहेर घेऊन जा तू इथंच थांबतोस मी आहे तू तू सगळ्यांना घेऊन जा गुड मध्ये मध्ये प्लीज प्लीज तुम्ही दाजी तुम्ही प्लीज चल मंगलाई तुम्ही पण चला खाली मालती चल चला 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 खाली जाऊया आपण